आणि एक महत्त्वाची बातमी आहे, यंदा ऊसाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 9.50% उतारण्याकरता 2550 रुपये प्रति मेट्रिक टन FRP देण्याचा निर्णय आज मुंबईत मंत्रीगटाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. बाहेरच्या राज्यातल्या कारखान्यांना ऊस देण्यावर बंदी घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यंदाच्या गाळप हंगामाकरता अंदाजे 722 लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. माझ्यासोबत माझे सहकारी अमित जोशी आहेत. अमित, लाखो शेतकरी, ऊसतोड कामगार, साखर कारखाने या सगळ्यांचं लक्ष याकडे लागलेलं असतं. 1 नोव्हेंबरची तारीख जाहीर झाली आहे, काय अधिक माहिती आहे, काय नेमकं ठरलंय? सगळ्यात उत्सुकता असते की FRP ची किंमत काय असणार. 2550 प्रति मेट्रिक टन असा हा दर ठेवण्यात आलेला आहे. अर्थात केंद्र शासनाने ठरवल्याप्रमाणे हा दर देण्यात आलेला आहे. मुद्दा हा आहे की हा दर लोकांना मान्य होईल का, कारण आपल्याला माहिती आहे की ऊस या FRP च्या मुद्द्यावरून प्रत्येक वर्षी आपल्याला शासनावर टिकता होताना आपल्याला बघायला मिळते. आणि विविध संघटनात, मग स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा इतर संघटना असतील, या सरकारला नेहमीच या मुद्द्यावरनं खिंडीत गाडण्याचा प्रयत्न करत असतात. मग पुन्हा एकदा मुद्दा हा उभा राहतो की ऊस साखर कारखाने आणि शेतकरी, मग यांच्यामधील प्रकरणं सुद्धा या निमित्ताने समोर येतात. त्याच्यामुळे हा जर मुळात मान्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि सरकारने आता जी भूमिका घेतली त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटना, मग राजू शेट्टी असतील किंवा इतर संघटना असतील, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यावरूनच या FRP च्या मुद्द्यावर हे सगळं प्रकरण पुढे किती लागते. एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे, FRP वरून नक्कीच आरोप प्रत्यारोप होतील किंवा जास्त मागितलं जाईल. दुसरं, बाहेरच्या राज्यात ऊस द्यायला बंदी घातली, सीमावर्ती भागातल्या शेतकऱ्यांना जर जास्त दर मिळाला तर काय, शेतकरी याला विरोध करण्याची शक्यता आहे का? या बैठकीमधला हाच दुसरा मुद्दा सुद्धा गाजण्याची शक्यता आहे. कारण ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला खर तर ही मुभा खर तर दिली पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याला मुभा असली पाहिजे की त्याला जो साखर कारखाना चांगली किंमत देईल त्याच्याकडे तो ऊस पाठवण्यास राजी झाला पाहिजे, की त्याला ती मुभा असली पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे. मात्र नेमकं हेच होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे जर का बाजूच्या राज्यांमध्ये जर का चांगला दर मिळत असेल तर मग काय होणार. आणि पुढचा मुद्दा हा राहतो की बाजूच्या राज्यातून सुद्धा ऊस आणला जातो, मग त्याचं काय, असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित. म्हणजे कारखान्यांना एक न्याय, दुसरा शेतकऱ्याला न्याय, हे खरंच चालणार नाही. शेतकऱ्याला त्याचा माल खुल्या बाजारात कुठल्याही राज्यात विकण्याची मुभा मिळाली पाहिजे. जास्त दर जर एखादा कारखाना देत असेल तर शेतकरी बाहेर देखील जाऊ शकतो, दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो. शेतकऱ्यावर बंधन का, हा मुद्दा शेतकरी संघटनांनी नक्कीच चर्चेला घेतला पाहिजे आणि यावरून सरकारला जाब देखील विचारला पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.